नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज काय नवीन चॅटच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। माहिती अशी मित्रांनो की 10वी 12वीच्या बोर्ड परीक्षेसंबंधात महत्त्वाची माहिती आहे। ती माहिती अशी मित्रांनो की 10वी 12वीच्या बोर्ड परीक्षेत मित्रांनो नवीन मोठे बदल करण्यात आले, तर त्याविषयी आपण सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना हे बदल माहिती असतील, पण मित्रांनो संपूर्ण विद्यार्थ्यांना हे बदल जाणून घेणं हे महत्त्वाचं आहे। म्हणून तुमच्यासाठी मी खास करून हा व्हिडिओ आणलेला आहे, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला समजून जाईल की 10वी 12वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये यावर्षी कोणकोणते चेंजेस करण्यात आले, कोणकोणते बदल झाले, ते जाणून तुमच्यासाठी घेणं महत्त्वाचं आहे। तुमच्यासाठी त्या बदलांचा काय फायदा असणार आहे सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रूफच्या साहाय्याने बघणार आहोत। तुम्हाला मी आता प्रूफवरती घेऊन जाणार आहे, पण त्या अगोदर तुम्हाला एक सूचना आहे, तुम्ही जर व्हिडिओवरती नवीन असल्यास व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करा, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बेल आयकन आहे त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळतील आणि तुमच्याकडून 10वी 12वी बोर्ड परीक्षांसंबंधात कोणतीही न्यू अपडेट मिसणार नाही आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्ही जर अजूनही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन झालं नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन होऊ शकता। त्या ठिकाणी मी तुम्हाला 10वी 12वी बोर्ड संबंधात जी काही नवीन अपडेट येत असते ती सर्वात अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी मी प्रोव्हाइड करत असतो। तर खूप सारे विद्यार्थी आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन झाले, तुम्ही जॉईन होऊ शकता। तुम्हाला फक्त डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करायचे आणि आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हायचं आहे, किंवा मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आज काय नवीन लिहून पाठवू शकतात। जे विद्यार्थी आपल्या कमेंट बॉक्समध्ये आज काय नवीन लिहून पाठवतील त्या विद्यार्थ्यांना आपण आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून कोणती न्यू अपडेट मिसणार नाही आहे। तर तुम्ही आज काय नवीन लिहून पाठवायला विसरू नका, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून जॉईन होऊ शकता। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रूफवरती जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, पण त्या अगोदर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आलेलो आहे तुम्हा सर्वांसाठी महत्त्वाची माहिती की विद्यार्थी मित्रांनो 10वी 12वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये तुम्ही बघितलं असेल तर ह्यावर्षी मित्रांनो खूप कठीण परिस्थिती बोर्ड परीक्षा घेण्यासंबंधात, त्यामध्ये कोणकोणते चेंजेस करण्यात आले, ह्यावर्षीच्या परीक्षेमध्ये कोणकोणते बदल करण्यात आले सविस्तर माहिती बघूया। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा 10वी 12वीच्या परीक्षेत मोठे बदल, शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड यांची मोठी घोषणा। तर कोणकोणते बदल आहे बघा, तर यामध्ये सर्वात अगोदर 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे। कोरोनामुळे 10वी आणि 12वीची जे विद्यार्थी आता मित्रांनो परीक्षा देऊ शकणार नाही, तर त्यांच्यासाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड यांनी दिली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा बदल मित्रांनो की जे विद्यार्थी 10वी 12वीची परीक्षा देत असतील ह्यावर्षी म्हणजेच आता मित्रांनो, तर ते विद्यार्थी आता परीक्षा देऊ शकणार नाही। त्यामागचं कारण असं की त्या विद्यार्थ्यांना जर कोरोना झाला असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो जून महिन्यामध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, जूनमध्ये त्यांच्यासाठी विशेष परीक्षा घेणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी दिली आहे। सर्वात मोठा मित्रांनो हा बदल झालेला आहे, सर्वात अगोदर पहिला बदल। त्यानंतर बघा, विद्यार्थी कोरोनाबाधित असेल, विद्यार्थ्यांच्या घरात परिसरात कोरोना रुग्ण असतील आणि तो राहत असलेल्या विभाग सील केला असेल, तर अशा विद्यार्थ्यांना सध्या घोषित केलेल्या तारखेला 10वी तसेच 12वीची परीक्षा देता येणार नाही। या विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार आहे अशी माहिती वर्ष गायकवाड यांनी दिली आहे। त्यानंतर बघा, आत्ताच्या मित्रांनो परीक्षेला विद्यार्थी आला नाही तर संबंधित शाळांनी त्या विद्यार्थ्याची माहिती शिक्षण मंडळाला द्यायची आहे। या विद्यार्थ्यांना जूनमध्ये परीक्षा देता येईल असं गायकवाड यांनी सांगितलेलं आहे, ठीक आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना मित्रांनो यावर्षी म्हणजे आता परीक्षा देता येणार नाही, तर त्यांच्यासाठी मित्रांनो जून महिन्यामध्ये विशेष परीक्षांचं आयोजन केलं जाणार आहे, म्हणजे त्यांचीसुद्धा मित्रांनो वर्ष वाया जाणार नाही। नंतर बघा, बोर्डाच्या इयत्ता 10वीच्या परीक्षा 29 एप्रिल ते 21 मे दरम्यान आणि इयत्ता 12वीची ज्या परीक्षा असणार आहे त्या 23 एप्रिल ते 20 मे ह्या नियोजित वेळापत्रानुसार होणार आहेत। या पार्श्वभूमीवर परीक्षेबाबत काही महत्त्वाचे निर्णय बोर्डाने आधीच घेतलेले आहेत। तर कोणकोणते निर्णय घेण्यात आले, कोणकोणते बदल झाले सर्वात आपण इथं बघूया। तर मित्रांनो बघा, लेखी परीक्षेबाबत निर्णय काय झाला आहे, तर यामध्ये सांगितलेलं आहे बघा, इयत्ता 10वीची लेखी परीक्षा 29/4/2021 ते 20/5/2021 या कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे, ठीक आहे। नंतर बघा मित्रांनो, इयत्ता 12वीची परीक्षा, तर इयत्ता 12वीची जी परीक्षा असणार आहे ती दिनांक 23/4/2021 ते दिनांक मित्रांनो 21/5/2021 कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने लेखी परीक्षा होईल, ठीक आहे। आता मित्रांनो दुसरा जो यामध्ये बघितलं असेल, तिसरा तो म्हणजे मित्रांनो परीक्षा केंद्राबाबत महत्त्वाचा बदल आहे, महत्त्वाचा निर्णय आहे तो म्हणजे असा, कोविड परिस्थितीमुळे
लेखी परीक्षा त्याच शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये मित्रांनो परीक्षा केंद्र ठेवण्यात येतील. यामध्ये बघा मित्रांनो मोठा बदल आहे की जर कोविड परिस्थितीमुळे लेखी परीक्षा असणार मित्रांनो त्याच शाळा म्हणजे मित्रांनो ज्या शाळेत तुम्ही शिकत असाल त्याच शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मित्रांनो परीक्षा केंद्र ठेवण्यात येतील. अपवादात्मक मित्रांनो परिस्थितीमध्ये वर्गखोल्या जर कमी पडल्यास लगतच्या शाळेमध्ये परीक्षा उपकेंद्रामध्ये परीक्षेची मित्रांनो बैठक व्यवस्था करण्यात येईल असंही या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. याचा अर्थ असा आहे जर तुमच्या शाळेमध्ये मित्रांनो तुम्हाला जर वर्गखोल्या कमी पडत असतील तर मित्रांनो आजूबाजूची जी काही शाळा असतील तर त्यांच्या वर्गखोल्या मित्रांनो त्या ठिकाणी यूज केल्या जाणार आहे म्हणजेच बोर्ड परीक्षा केंद्र म्हणून. नंतर बघा पुढचं सांगितलं आहे यामध्ये परीक्षेची वेळ, तर यामध्ये आणखी एक मोठा बदल आहे तो म्हणजे असं मित्रांनो बघा हे बदल तुमच्यासाठी जाणून घेणं महत्त्वाचं आहे म्हणून खास करून तुमच्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ आणलेला आहे. डिटेलमध्ये तुम्हाला जे बदल झाले ते तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला या चॅनलची संपूर्ण खरी व प्रूफच्या साहाय्याने माहिती दिली जात असते. आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली त्यावरती क्लिक करून तुम्ही फॉलो करू शकता किंवा इंस्टाग्रामवरती तुम्ही आज काय नवीन ऑफिशियल सर्च करून त्या ठिकाणी जे काही तुमची अडचण असेल जे काही तुमचे प्रश्न असतील ते तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आता बघा दरवर्षी मित्रांनो 80 गुणांची लेखी परीक्षेसाठी 3 तास तुम्हाला वेळ दिला जात असे. दरवेळेस काय व्हायचं तर 3 तासांची तुम्हाला मित्रांनो परीक्षा असायची पण यावेळेमध्ये मित्रांनो बघा परंतु यावर्षी विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्यामुळे लेखी परीक्षेसाठी मित्रांनो 30 मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. तर मित्रांनो 40 ते 50 गुणांच्या परीक्षेसाठी 15 मिनिटं मित्रांनो वेळ वाढवून देण्यात आलेला आहे. आता बघा परीक्षार्थी दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा परीक्षेसाठी प्रत्येकी घड्याळी तासांसाठी 20 मिनिटांची वेळ वाढवून देण्यात येईल. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतात 20 मिनिटांची वेळ वाढवून देण्यात येणार आहे. आता मित्रांनो बघा प्रात्यक्षिक परीक्षा तुमची कधी असणार आहे तुम्हाला मित्रांनो हा महत्त्वाचा बदल समजला असेल. नाही समजलं तुम्हाला सांगू इच्छितो एकदम म्हणजेच मित्रांनो शॉर्टमध्ये तुमची जी अगोदर परीक्षा होती ती 3 तासांची होती पण मित्रांनो आता 80 मार्काच्या पेपरसाठी तुम्हाला 3.5 तास दिले जाणार आहे म्हणजे मित्रांनो 3.5 तासांचा तुमचा पेपर असणार आहे. 30 मिनिटं तुम्हाला त्या ठिकाणी एक्स्ट्रा मिळणार आहे पेपर लिहिण्यासाठी. ही तुमच्यासाठी फायद्याची गोष्ट आहे, फायद्याचा बदल झालेला आहे. नंतर बघा प्रात्यक्षिक परीक्षा कधी, तर मित्रांनो तुमची जी प्रात्यक्षिक परीक्षा असणार आहे ती म्हणजे मित्रांनो इयत्ता 10वीच्या दरवर्षी प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जात असत परंतु यावर्षी कोविड-19 परिस्थितीमुळे विशिष्ट लेखन कार्य म्हणजेच मित्रांनो गृहपाठ पद्धतीने घेण्यात येतील. म्हणजे मित्रांनो आता तुमची जे काही विशिष्ट लेखन कार्य असेल ते आता मित्रांनो गृहपाठ पद्धतीने घेण्यात येणार आहे. आता प्रात्यक्षिक परीक्षाऐवजी मित्रांनो विशिष्ट लेखन कार्य गृहपाठ पद्धतीने 21/5/2021 ते 10/6/2021 या कालावधी मित्रांनो सादर करण्यात यावेत. नंतर बघा इयत्ता 12वीची लेखी परीक्षेनंतर प्रात्यक्षिक परीक्षा दिनांक 22/5/2021 ते दिनांक 10/6/2021 या कालावधीत होतील. याचा अर्थ असा मित्रांनो जर तुम्ही बघितलं असेल तर अगोदर तुमची तोंडी परीक्षा पहिले होऊन जायची पण तसं होणार नाही आहे. तर हा महत्त्वाचा बदल झाला तो म्हणजे असा की अगोदर तुमची लेखी परीक्षा होणार आहे आणि लेखी परीक्षा झाल्याच्या नंतर मग मित्रांनो तुमची तोंडी परीक्षा त्या ठिकाणी होणार आहे म्हणजेच प्रात्यक्षिक परीक्षा तुमची त्या ठिकाणी होणार आहे. हा महत्त्वाचा बदल झाला आहे म्हणजे अगोदर तुमची लेखी परीक्षा होणार आहे नंतर तुमची तोंडी परीक्षा म्हणजे प्रॅक्टिकल एक्झाम होणार आहे. हा महत्त्वाचा बदल झालेला आहे. नंतर बघा मित्रांनो तुम्ही बघित असेल तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल कोविड-19 परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्षिक शाळांमध्ये प्रतिक्षकांचा सराव कमी असल्यामुळे 12वीच्या सायन्सच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिकी कमी करण्यात आली असून 5 ते 6 प्रात्यक्षिकांवरच मित्रांनो परीक्षा घेण्यात येईल व त्या संदर्भात माहिती कनिष्ठ महाविद्यालयांना स्वतंत्रपणे देण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. नंतर बघा कला वाणिज्य व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेनंतर 15 दिवसात मित्रांनो सादर त्यांना करायचे आहे. नंतर बघितलं असेल तर या ठिकाणी महत्त्वाचे खूप बदल झाले. संपूर्ण बातमीचे तुम्हाला सांगायला गेलं तर व्हिडिओ खूप लांब बनू शकतो पण जे महत्त्वाचे तुम्हाला बदल होते ते मी तुम्हाला दाखवलेले आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लवकरात लवकर लाईक करा कारण मित्रांनो तुमच्यासाठी आपण संपूर्ण खरी व अचूक पुराव्यासहित माहिती आणत असतो म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की तुम्हाला या चॅनलवरती 10वी 12वी बोर्ड परीक्षेसंबंधात संपूर्ण अपडेट दिली जाणार आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही बातमी पोहोचेल. तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.